आज 21व्या शतकामध्ये प्रवेश केल्यावर सर्व भारतीय जनता स्वतःला हिंदुस्थानी म्हणून घेण्यामध्ये गर्व मानते, परंतु 16व्या शतकामध्ये ज्या महापुरुषानं स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं, ते रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांनी मिळवलेलं स्वराज्य आपल्याला आठवतं, मोगलांशी दोन हात करताना त्यांना करावा लागणारा पराक्रम आठवतो, आणि अगदी त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील आठवायला लागते. कारण याच तलवारीच्या जोरावर कमी संख्येनं असलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या हे जरी खरं असलं, तरी जेव्हा शस्त्रांची संख्या कमी पडली ना, तेव्हा शस्त्राने होणारी क्रांती ही भ्रांती असते आणि विचाराने होणारी क्रांती मात्र शांती असते. हे तत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अंगीकारलं आणि हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण केलं. असं असलं तरी शिवकाळामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची शस्त्र वापरली जात होती, शिवकाळातील शस्त्रांचं महत्व हे पाहणं गरजेचं वाटायला लागतं, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली. आणि याच विषयावर बोलण्यासाठी उभे आहे रसिक श्रोते हो नमस्कार, कुमारी पाटील, प्रियदर्शनी जयगोंडा, कोल्हापूरची सुकन्या. विषय मांडत आहे शिवरायांचं शस्त्र. शिवरायांचं शस्त्र लढण्याची उर्मी असेल तर हातातील दगड आणि मीठ सुद्धा प्रभावी शस्त्र ठरू शकतं, याचा प्रत्यय शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या मावळ्यांच्या कडे पाहताना तुम्हाला आणि आम्हाला दिसायला लागतो. शिवकाळामध्ये शस्त्रांचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफजल खान विरुद्धच्या लढाईमध्ये चिलकत आणि बिछव्याचा केलेला प्रभावी वापर असेल, किंवा पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि रायाची बांदर यांनी पट्टा वापरून केलेली पराक्रमी शर्त असेल, हे पाहणं देखील अतिशय गरजेचं वाटायला लागतं. तिजोरीला परवडणारी तरीही अतिशय स्वस्त अशा प्रकारची भाला असेल, कट्टार असेल, तलवार असेल, गोफण अशा प्रकारची शस्त्र छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या कडून सातत्याने वापरली जात होती. शिवाजी महाराजांचं स्वतःच्या शस्त्रांच्या कडे जातीने लक्ष होतं. भाल्यासाठी उत्तम काठ्या कुठे मिळतील आणि त्या कशा पद्धतीने वापराव्यात या संबंधी आपल्या मावळ्यांना मार्गदर्शन करणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र देखील प्रसिद्ध आहे. शिवकाळातील शस्त्रांच्या मध्ये अतिशय साधेपणा आणि केवळ उपयोगिता हेच तत्व अंगीकारलं तुम्हाला आणि आम्हाला दिसून येतं. कारण शिवकाळातील शस्त्रांच्या मध्ये साधेपणा होता, स्वराज्याला परवडणारी अशा प्रकारची शस्त्र होती, शस्त्रांच्या वरती सोन्याचा मुलामा दिलेली किंवा हस्तिदंती नक्षीकाम असलेली मुघली थेरा स्वराज्याला परवडणारी नव्हती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शस्त्रांच्या मध्ये फक्त आणि फक्त साधेपणा आणि केवळ उपयोगिता हे तत्व त्यांनी आपल्या शस्त्रांच्या मध्ये अंगीकारलं तुम्हाला आणि आम्हाला दिसून येतं. स्वराज्याचं स्वप्न साकार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त तलवारीच्या पाठीवर हे स्वराज्य मिळवलं नाही, तर त्याचबरोबर स्वतःच्या बुद्धी चातुर्याचा त्यांनी वापर केला. त्यांची तत्वनिष्ठा असेल, त्यांचा चातुर्यपणा असेल, दूरदृष्टीकोन असेल, ह्या साऱ्या गुणांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं होतं. जेव्हा शस्त्रांची संख्या कमी पडली ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावासारख्या अत्यंत प्रभावी शस्त्राचा वापर केला. अफजल खान म्हणजे तुफान तक्तीचा वीर होता, परंतु शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली आणि त्याचा निकाल लावला. रात्रीच्या कायाकुट्ट अंधारामध्ये औरंगजेब बादशहाच्या कैदेतून किती शितापिने निसटले. रात्रीच्या कायाकुट्ट अंधारामध्ये घनदाट पावसामध्ये सिद्धी जवळ बादशहाच्या कैदेतून सुद्धा ते निसटले होते. आणि अगदी त्याचबरोबर शाहिस्ते कानावर रात्रीमध्ये छापा घालून त्याची बोटे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडली. शक्ती कमी पडली तेव्हा रात्रीच्या घनदाट अंधारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटे आली असता डगमगून न जाता वाट काढली. बलाढ्य शत्रूंशी तुटपुंजा बळाने झुंज देत त्यांनी आपलं सामर्थ्य वाढवलं. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, हिकमती लढवय्या, नव्या युगाचा निर्माता असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे लाभले होते. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलं होतं. मुक्या मनाने किती उदळावे शब्दांचे बुडबुडे, तुमच्या यशाचे पवाड गातील तोफांचे चौघडे, तुमच्या यशाचे पवाड गातील तोफांचे चौघडे, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे बघून तुम्हाला आणि आम्हाला म्हणावंच वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त तलवारीच्या पाठीवर हे स्वराज्य निर्माण केलं नाही, तर स्वतःच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर हे स्वराज्य
साम्राज्य निर्माण केलं. अशा ह्या कर्तृत्व संपन्न, नेतृत्व संपन्न, दूरदृष्टीच्या जाणत्या राजाला मनपूर्वक मानाचा मुजरा करते आणि माझ्या वक्तृत्वाचा समारोप करत असताना इतकंच म्हणेल, तुडुंब भरले नदी नाले सागराची येईल काय, हजारो जरी राजे झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज या भूतलावर पुन्हा होतील काय. मनपूर्वक धन्यवाद.